गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। जम्मू आणि काश्मीरला विश्वासार्ह ऊर्जेची मौल्यवान भेट देण्यासाठी आम्ही लिलया पेल्ल अनेक संकटांचं सर्वात कठीण आव्हान आणि तब्बल 1,25,00,000 नागरिकांना विजेसोबतच मिळालं समृद्धीचं अखंड स्मित। स्टेरलाइट पॉवर स्रोत मानवतेचा विश्वास अखंड ऊर्जेचा। म्हादई नदीवरील गांजे बंधाऱ्याचं पाणी सत्तरी तालुक्यातल्या धामशे इथल्या बागायतीत पोहोचलं, यामुळे मिरची आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय। या बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता वाढवल्यामुळं हा प्रकार घडला असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होते। गांजे इथं बंधाऱ्याद्वारे दरवर्षी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात पाणी अडवलं जातं। असे बंधारे म्हादई आणि रगडा नदीवर बांधले आहेत। दरवर्षी पाणी अडवलं जातं, परंतु कधीच पाणी बागायतीत पोहोचलं नव्हतं। बागायतीच्या समपातळीवर पाणी बंधाऱ्यात साठवलं जातं, मात्र यंदा पाणी अडवण्याचं प्रमाण वाढल्याचं बागायतदारांचं म्हणणं आहे। धामसे इथल्या सत्यवान गावकर या बागायतदारानं दिलेल्या माहितीनुसार या बंधाऱ्यामुळे अडवलेलं पाणी थेट बागायतीत पोहोचलं, त्यामुळे मिरचीची रूपं बुडाली, तसंच मका, हळसणा, चिटकी आदी भाजीपाला पाण्यात बुडून नुकसान झालंय। यंदा बंधाऱ्यात पाणी साठवण्याची क्षमता वाढवली असल्याची शंका बागायतदारांनी व्यक्त केली। गेल्या काही वर्षापासून या बंधाऱ्याद्वारे पाणी अडवलं जात होतं, परंतु कधीच बागायतीत हे पाणी पोहोचलं नव्हतं। यंदा मात्र बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता वाढवल्यामुळे हे पाणी बागायतीत पोहोचलं असल्याची शंका व्यक्त केली जाते। ज्या शेतकऱ्यांचं या पाण्यामुळे नुकसान झालंय त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या परिसरातून होते। ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह, सत्तरी।